आणि ते लाईव्ह झाल्यानंतर सुद्धा मला आईने नंतर फोन केला आणि आई बोलली की नेमकं काय झालं होतं भक्ती, तू लाईव्हला आली होती आणि काहीतरी विषय चालू होता, कारण तिला याबद्दल काय आयडिया नव्हती, काय सांगणार ना मी. मग त्यानंतर मी तिला सगळं स्टोरी सांगितली की असं असं झालं होतं, एवढी घाणेरडी कॉमेंट आली होती. ती मला एकच बोलली, एक व्यक्ती खराब असेल पण जगामध्ये खूप सारी चांगली लोक सुद्धा आहेत, त्याच्यामुळे ना तू त्या लोकांकडे इग्नोर कर. हाय, हॅलो, नमस्कार, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि हे बिहाइंड द सीन असं 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 काय चालू असतं? तर प्रत्येक जर व्लॉगरचं बिहाइंड द सीन त्यानं शूट केलं तर त्याचं बोलतो इकडे, म्हणजे इकडे बघून बोलतो, पण त्याचे हातवारे इकडे इकडे असे चालू असतात. माहीत नाही नेमकं ते का असतात, कारण जसं आपण समोर बोलताना पण एवढं नाही होत, ॲक्च्युली एवढं कॅमेरा समोर बोलताना होतं, माहीत नाही कसं काय होतं. माझं तर होतं आणि मला असं वाटतं सगळ्यांचंच होत असावं. तर आज आहे मंगळवार आणि आज अभिजित गेलेले आहेत ऑफिसला, म्हणजे ते काल पण गेले होते आणि टिफिन बनवून दिलाय छान असा. म्हटलं चला आत्ताच बरे झाला दुखण्यातून, तर लगेच बाहेरचं खाण्यापेक्षा आजच्या दिवस तरी टिफिन घरचं जेवण करा, उद्याचं आपण उद्या बघूयात. आणि सगळं आवरलेलं आहे कामसुद्धा बाकी घरातलं, फक्त आता काय पूजा करायची आहे तर करते म्हटलं पूजा, कारण हे ऑफिसला गेले तर आम्ही दोघंच घरी आहोत. आणि आज मी हा ड्रेस घातलेला आहे, तर पिकुचूला असे राऊंडवाले ड्रेस खूप जास्त आवडतात, त्याला असं होतं की मी फक्त फिरू ते राऊंडला धरून आणि अशी खूप मजा येते त्याला. आणि आता जेवण करून झोपलाय, मी तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर आजचं रुटीन कसं होतंय ते सुद्धा. झोपला बाबू तू? तर बघा खूप घाण झालाय, पण सध्या त्याला आंघोळ नाही घालायची आहे म्हणून आम्ही म्हटलं ठीक आहे असो. त्याला अशी गुदगुदी केली ना, इतकं छान वाटतं ना, म्हणजे त्याला असं वाटतं की फक्त करत राहावं यांनी असं. ते बघा पाय बघा त्याचा खालचा, एवढं झोपेते तरी सुद्धा त्याला गुदगुदी एवढी छान वाटते, खूपच मळून गेला आता तो. बघा असं झालंय की आता मी असं झालोय आणि मला तो गुदगुद्या कर, फक्त गुदगुली करायची तुला, गुदगुली करायची. हे बघा आणि बहुतेक सगळ्या कुत्र्यांचं होतं असं, कारण या अगोदर पण मी एक दोन बघितलेले आहेत, एक दोन जणांकडे असे कुत्रे होते, तर मग त्यांना पण असं असं केलं ना खूप भारी वाटायचं. झोपलाय खूप लोकांना ना, खूप जणांना पिकुची खूप आवडलाय, म्हणजे मला भरपूर मेसेज आले आहेत, त्याचबरोबर कॉमेंट सुद्धा आल्यात की तू कुठून घेतला सांग, कुठून घेतला सांग. तर मी ना खरं तर मी पुण्यातूनच घेतलाय यांच्या फ्रेंडकडे, यांच्या कलिगकडे का, ज्या मेड होत्या तर त्यांच्या घरी होता, तर तिथून आम्ही आणलेलं आहे. तर त्यांच्याकडे दोनच होते ते, पण त्यांनी एक रिलेटिव्हला दिला त्यांच्या आणि एक आम्ही घेऊन आलो. सो नेक्स्ट टाइम जर त्यांच्याकडे असेल तर मी सांगेल, फक्त कोणाला हवं असेल तर डीएम करू शकता आणि नेक्स्ट टाइम बघू, पण त्याला आता भरपूर वेळ लागेल. चला आता पूजा करते, बाकी सुद्धा भरपूर गोष्टी आवरायच्या आहेत, कारण खूप दिवस झालं कपाट नाही आवरलं, फ्रीज नाही आवरलं. कपाटामध्ये काल मी कपाट आवरायला घेतलं आणि लगेचच अभिजितचं कपाट उघडून बघितलं तर त्याच्यात पण भरपूर अशी घाण झालेली होती. मग ते अगोदर आवरलं आणि त्या नादामध्ये माझं कपाट आवरून आवरायचं राहून गेलं. सो अगोदर पूजा करते आणि त्यानंतर बाकीची सगळी कामं करते. तर आता मी अगोदर फ्रीज आवरायला घेतीये. ही क्लिप खरं तर अगोदरची म्हणजे आंघोळीच्या अगोदरच मी हे सगळं आवरून ठेवलं होतं, कारण काय होतं फ्रीज मधला बर्फ मेल्ट होतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं किचन मध्ये पाणी होतं, त्याचसोबत बाकी पण काही जर घाण असेल तर ती घाण सुद्धा पडते. मग त्याच्याऐवजी मी काय करते, अगोदर झाडून घेते, हे सगळं आवरते आणि त्याच्यानंतर जी काही घाण होते तर मग ते सगळं व्यवस्थित पुसून घेते आणि त्यानंतर आंघोळ करते, कारण आंघोळीच्या अगोदर सगळी घाण काढायची म्हटलं तर मग मला नकोसं वाटतं. आणि इथे पिकुचीचं नेहमीप्रमाणे काहीतरी मध्ये मध्ये चालूच आहे, त्याला असं वाटते की हे टेस्ट करू ते टेस्ट करू, त्याला प्रत्येक गोष्ट टेस्ट करायची असते. तो झोपला होता पण त्याला थोडासा माझा आवाज आला त्यामुळे तो उठून परत आला बघण्यासाठी की नेमकं काय करते. आणि आता बघा माझं छोटंसं फ्रीज आहे, त्याच्यामध्ये पण काय झालंय, मागच्या वेळी दसऱ्याच्या वेळी ना मी जेव्हा ते कंपार्टमेंटातलं घासलं तर मग ते फुटेल म्हणून अभिजितच्या हातामध्ये दिलं, नेमकं त्यांच्या हातातून तेव्हा ते पडलं, तर असं ते कंपार्टमेंट सुद्धा फुटलेलं आहे, त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होतो सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी. पण आता काय झालंय, थोड्या काही गोष्टी माझ्या फ्रीजमधल्या संपल्या पण आहेत, त्यामुळे मग मी आता कसं ठेवते हे तुमच्यासोबत शेअर करते. खालचा जो बॉक्स आहे ना, तर त्याच्यामध्ये मी सगळं
जे पावडर फॉर्म मध्ये असतं किंवा ज्याला आळ्या होतात किंवा ज्याला किडे होतात, जसं की भगर आहे, रवा आहे, किंवा मी इथे कस्टर्ड पावडर ठेवले, अजून काही तांदळाची पिठी वगैरे, अशा सगळ्या गोष्टी खालच्या बॉक्समध्ये ठेवते, जे की व्हेजिटेबलसाठी असतो. मग मी त्याच्यामध्ये सगळ्या ठेवते आणि व्हेजिटेबल नंतर सगळ्या मिळून एखाद्या कटोऱ्यामध्ये ठेवते. आता ड्राय फ्रुट्स वगैरे हे मी सगळं फ्रीजमध्येच ठेवते, कारण ते सुद्धा खूप जर दिवस झाले तर थोडंसं खराब होतात. आणि त्याचबरोबर मग मसाले मी मसाल्यांसाठी फ्रीजवर, जो तुम्ही बऱ्याचदा मसाला डब्बा बघितला असेल तो आणला होता, पण काय झालं त्याच्यामध्ये पण खूप दिवस जर राहिलं तर किडे व्हायला लागले आणि त्यामुळे मला तेवढा काही तो कामासा वाटला नाही. त्यामुळे जसं मी तुम्हाला मागे एकदा सुद्धा सांगितलं होतं, म्हणून मसाले सुद्धा परत मी फ्रीजमध्येच ठेवते सगळे. आणि मग बाकी काय केचप वगैरे सगळं असतं ते, तर ते फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवते. आता हे सगळ्या गोष्टी आवर्ताना ना मी काय करते, अगोदर सगळ्या फ्रीजमधल्या गोष्टी काढून घेते, त्याच्यानंतर जे काही जे भांडे आहेत ते प्लास्टिकचे तर ते व्यवस्थित घासून घेते, कारण पुसून जर घेतलं ना मला तेवढं ते मनाला भावत नाही, त्यामुळे मग ते स्वच्छ घासून घेते, त्यानंतर फ्रीज पुसून घेते. मग फ्रीज पुसेपर्यंत ते सगळे भांडे सुकतात आणि मग ते झालं की मग फ्रीजमध्ये लावायचं आणि या सगळ्या गोष्टी आहेत तशा लावून द्यायच्या. आणि फ्रीज आवरलं, कपाट आवरलं की मला एवढं छान वाटतं, म्हणजे काम जरी नसेल ना तर खूपदा असं होतं की मी ते उघडून बघते, आहा मी आवरले आणि किती छान दिसते, तर असं मला होतं. त्याच्यामुळं काय होतं, मी खूप एकतर जास्तीत जास्त दिवस असं ठेवत नाही घाण आणि स्वच्छ करत असते. पण यावेळी काय झालं, खूप दिवस झालं राहिलं होतं आणि त्या दिवशीच मी घरी थोडंसं तूप केलं होतं, कारण दूध आणते म्हशीचं दूध आणलं की थोडंसं सायपण निघते, त्यामुळे तूप केलं होतं. त्याचं ताक होतं पण त्यालासुद्धा अभिजितचं दुखत होतं आणि मग मी ताक काही प्यायला घेतलंच नाही आणि ते पण थोडंसं खराब झालं म्हणून फेकून दिलं. आणि हे जे रोज आहे तर ते मला त्यांनी दिलं होतं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, मग मी ते अजून तसंच ठेवलेलं आहे, म्हटलं चला आठवण एक राहते. आणि फ्रीजवरचा सगळ्या गोष्टी आवरत होते, तर हे गोष्टी सगळ्या मी रोज पुसतेच, पण तरी सुद्धा एवढी धूळ येते की परत पुसावं लागतं. आणि हा मसाला डब्बा जसं सांगितलं तसं तो डब्बा तर काही उपयोगात येत नाही, पण त्याच्यावरती ठेवण्यासाठी हे फ्लावर्स उपयोगाला येतात, म्हणजे मी हे घरचेच ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये जागा होती म्हणून, आणि त्यामुळे थोडंसं फ्रेश वाटतं म्हणून हा वरती ठेवलेलं आहे. अदरवाईज मी तो कधीच फेकून दिला असता, नाही तर कुठेतरी ठेवून दिला असता. तर हे असं आहे, तर आता माझं सगळं फ्रीज आवरून झालंय, आतलं तरी आता वरचं सगळं व्यवस्थित आवरून. कपाटाची अवस्था तुम्हाला दाखवते, कालच यांचं कपाट मी थोडंफार आवरलेले, इकडे सगळ्या पॅन्ट्स वगैरे, इकडे टी शर्ट सगळे प्रेस करून ठेवलेत, आणि इथले जे शर्ट आहेत तर शर्ट त्यांना घालण्यासाठी फक्त दोन शर्ट राहिलेत बघा, कारण सगळे कपडे प्रेसला टाकायचेत. काल सगळे वॉश केले मी आणि बाकी मग सगळे टॉवेल वगैरे असं, बाकी खाली काही टी शर्ट वगैरे असं ठेवलेले, त्यांचं थोडंसं व्यवस्थित झालंय, पण माझ्या कपाटाची खूप बेकार अवस्था झालेली आहे. हे खालचे दोन कप्पे मी आवरलेत बऱ्यापैकी, इकडे पॅन्ट्स वगैरे अशा, पण इथे साड्यासाठी काय झालं, मी अगोदर हे सहाच साडी कवर घेऊन आले आणि मग मला नंतर असं झालं की बापरे इकडे अशा धूळ खात बसण्यापेक्षा ना साड्या, आपण हे सगळे जर असे साडी कवर जर आणले साड्यांसाठी तर ते थोडंसं बरं पडेल. आणि हा बॉक्स आहे तर याच्यामध्ये मी फक्त कपडे कोमून दिलेले आहेत, म्हणजे घालायचे आणि त्यानंतर धुवून फक्त याच्यामध्ये टाकायचे, तर आज एवढे प्रेस करायचे. आणि त्याचबरोबर आता मी जेव्हा जाईल मार्केटमध्ये तर तेव्हा मग हे असे सगळे साडी कवर वगैरे घेऊन. आणि आता बाहेर चालली आहे, कपडे प्रेस करायला टाकायचे त्यांचे, त्याचबरोबर गहू संपलेत. कालच त्यांना गहू सांगितले होते, दोन दिवसापासून सांगते, पण त्यांना ऑफिसवरून यायला लेट होतो आणि मग तोपर्यंत शॉप बंद झालेले असतात सगळे, त्याच्यामुळे नाही होत म्हटलं. तर चला आता मीच मुहूर्त लावते थोडा आणि गहू घेऊन येते, कारण मागच्या वर्षी गावाकडून गहू आणले होते आणि ते जवळपास एक वर्ष गेले, कारण आम्ही दोघंच असतो, जास्त कोणी पाहुणे रवळे असंही नसतं आमच्याकडे, त्याच्यामुळे मग ते भरपूर दिवस गेले. आणि चला आता थोडेसेच घेऊन येणार आहे, थोडेसे गहू आणते आणि त्याचसोबत त्यांचे कपडे सुद्धा प्रेसला टाकते. आता घरी कसं जायचं पिकुचू? चल चल, चावी भेटली आता आपल्याला, चल चल पटकन, चल चल पिकुचू माझ्या पुढे, चल गुड बॉय. घरी आले, खूप परेशानी झाली, गहू घेऊन आले, त्याचसोबत दूध वगैरे आणायचं होतं ते घेतलं आणि चावी ते जिथं गहू घेतलं तिथंच विसरून आले. नंतर घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपण चावीच नाही घेऊन आलो, मग काय करावं. काकूंच्या जे चाव्या होत्या त्या ट्राय केल्या, पण त्या कुलपाच्या काही बसत नव्हत्या. त्यानंतरवरती कल्याणीच्या चाव्या घेऊन आले, त्या ट्राय केल्या, त्या पण बसत नव्हत्या.
आणि मग त्याच्यानंतर परत दुकानात गेले आणि आता चावी घेऊन लॉक उघडून घरात आली. असं खूपदा होतं की मी गोष्टी विसरते, माहीत नाही कसं काय. काही वेळेला म्हणजे एखादं सामान घ्यायला जाते आणि दुसरं सामान काहीतरी विसरून येते. तर आता असं झालेलं आहे, बाहेर प्रचंड ऊन आहे, असं चांगला उन्हाळा भरपूर जाणवतोय, त्यामुळे जास्त परेशानी झाली. बाहेर गेले तर ऊसाचा रस पण घेऊन आले होते, म्हटलं उन्हाळ्यामध्ये असं थंड प्यावंसं वाटतं काहीतरी म्हणून आणला. ते झोपलाय हा, याला पण प्यायचं होतं, वाटीमध्ये दिलं तर मग नाही पिला तो. असं काही काही सगळं टेस्ट करून बघायचं असतं त्याला, इकडे खेळण्यासाठी उशी कायमची असते. आणि आता थोडंसं महत्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे. हो, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचं याबद्दल मत काय हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगाल. तर सगळ्यांना माहीत असेल की 2-3 दिवसापूर्वी मी एक शॉर्ट अपलोड केला होता, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की लोक इतकी नालायक असू शकतात. आता तेव्हा नेमकं काय झालं होतं किंवा त्यानंतर भरपूर जणांचा असा प्रश्न होता की जेव्हा मी इन्स्टावरती लाईव्ह घेतलं तर त्या तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलं होतं. तर असं पहिल्यांदा झालंय की जेव्हा केव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलंय. आय थिंक सेकंड टाईम झाले जेव्हा मी माझं घर दाखवलं होतं आणि आजीची जागा दाखवली होती तेव्हा माझ्या एक डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता आले, ते पण सगळ्यांसमोर असं जेव्हा लाईव्ह आहे तेव्हा. अदरवाईज मला हे व्हिडिओमध्ये रडणं किंवा अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत, पण काही वेळा असं होतं की आपण त्या गोष्टी नाही कंट्रोल करू शकत आणि त्यामुळे आपल्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. सो त्यावेळेला अशी कॉमेंट आली होती, म्हणजे खूप घाणेरडी कॉमेंट होती, आता मी ती मेन्शन पण नाही करत कारण मी ती शॉर्टमध्ये सांगितलेली आहे. तर मी असं टाकलेलं होतं की अभिजितची तब्येत बरी नाही आहे आणि त्याच्यामुळे 3-4 दिवस व्हिडिओ येणार नाहीत. आणि त्यानंतर त्याची ती खराब कॉमेंट आली ती मी स्टोरीला टाकली, कारण मला त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. मला असं दाखवायचं होतं की लोक अशी सुद्धा असू शकतात. खूप वेळेला आपण खूप लोकांना खूप चांगलं समजतो पण अशा गोष्टी सुद्धा होतात. आणि एक कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून बाकी लोकांना खूप छान वाटतं की हिचं आयुष्य चांगलं आहे, हिला काही टेन्शन नाही, हिला चांगले पैसे येत असतील, हिला असं असेल तसं असेल, असं अजिबात नसतं. जेव्हा तुम्ही अशा फील्डमध्ये येतात तेव्हा तुम्हाला खूप घाणेरड्या गोष्टी पण सहन कराव्या लागतात, त्याचबरोबर खूप चांगल्या गोष्टी पण सहन कराव्या लागतात. आता ती कॉमेंट थोडीशी बाजूला ठेवून आपण पुढे जाऊयात की जेव्हा त्यानं ती कॉमेंट केली, मी स्टोरीला ठेवली, तर खूप लोकांनी त्याला पर्सनली तर खूप मेसेज केले की जेव्हा तू असं बोलतोय तर तुझा जन्म कुठून झालाय का, तू काय आकाशातून पडलाय का, किंवा तू अशा काही काही गोष्टी. तर त्याला तर पर्सनली मेसेज केला, सगळ्यांनी रिपोर्ट केलं, प्लस मला सुद्धा खूप चांगल्या कॉमेंट्स केल्या की ताई तू याच्याकडे लक्ष नको देऊ, अशी लोक असतात जगामध्ये आणि तू काहीतरी चांगलं करतेय तर लोकांना ते लोकांच्या नजरेमध्ये ते खुपणारच आहे किंवा लोक त्यामुळे जळणारच आहेत, त्याच्यामुळे तू अशा कॉमेंटकडे लक्ष नको देऊ आणि तू तुझं काम करत राहा आणि तू आणि दादा खूप छान व्हिडिओ बनवता, असे भरपूर मेसेज आले. अक्षरशः सांगते 500 वरती मेसेज होते, पण मी प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकले, त्यामुळे नंतर मी लाईव्ह सुद्धा घेतला होता. तर मला आता तुम्हाला हे सांगायचंय की लाईव्हमध्ये डोळ्यात नेमकं पाणी का आलं. तर मी जसं म्हटलं की सगळ्यांना मी नंतर थँक्स बोलले लाईव्हमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मला असं थोडंसं इमोशनल व्हायला झालं की बघा, आजकाल अभिजितला त्रास होत होता, खूप त्रास झाला त्यांना 4-5 दिवस त्यांना त्रास होत होता. त्यामध्ये आपल्या जवळच्या लोकांना आपल्या त्रासाची किंवा आपल्याला काय होतंय याची दखल घ्यायला वेळ नाहीये, पण ही अशी माणसं ज्यांना मी कधी बघितलेलंही नाहीये आणि अशी समोरासमोर आमची भेट नाही झालीये, कधी आमचं फोनवर बोलणं नाही झालंय, तरी सुद्धा ही लोक एवढी काळजी करतायत की ताई तू दादाची काळजी घे किंवा तू त्याच्यासाठी हे कर किंवा तू ते कर किंवा हे खायला दे ते खायला दे एवढं विचारतायत. आणि म्हणूनच एवढं इमोशनल व्हायला झालं आणि त्याच्यामध्ये मग तेवढ्यात एक कॉमेंट आली की ताई तू इमोशनल का झालीये, तू इमोशनल नको हो. आणि बापरे, लिटरली सांगते, मला जेव्हा असं कोणी म्हणतं की तू रडू नको तेव्हा मला खूप रडायला येतं. खूपदा असं होतं माझ्यासमोर जरी कोण रडलं आणि ते थोडंसं आपण रिलेट करत असू ना किंवा रिलेट जरी नसेल करत तरी पण जेव्हा त्याच्या आपल्याला वेदना कळतात किंवा त्याला काय होतंय हे आपल्याला कळतं किंवा त्याच्या भावना आपल्याला समजतात, असं जेव्हा होत होतं तेव्हा आपण त्याला रडताना बघूनच मला रडायला येतं, असं माझ्यासोबत तर खूपदा होतं. आणि त्यानंतर मग जर कोणी म्हटलं की अरे तिला बोलले त्याला बोलले तर तू का रडतीये, तर मग तेव्हा तर मग अजून जास्त रडायला येतं. तर मग ते त्या दिवशी असं झालं की त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि महत्वाचं म्हणजे बघा, आता 2 दिवसापूर्वी मराठी राजभाषा दिवस झाला. आपण खूप लोक मराठी 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 म्हणून मिरवत असतो, पण आपण मराठी असल्यासारखं वागतो का? किंवा आताच 2 दिवसापूर्वी शिवजयंती झाली, तर नेमकं हे जे दिवस असतात तर त्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे. आता शिवजयंती झाली, शिवजयंती आपण फक्त साजरी केली म्हणून शिवजयंती होत नाही, तर आपण महाराजांचे आचार विचार सगळे आपण घेतले पाहिजेत. तर तेव्हा कुठं ते शिवजयंतीला
हा अर्थ आहे, म्हणजे खऱ्यानं अर्थ आहे. कारण महाराजांनी आपल्याला एवढं काही शिकवून गेलेत आणि त्यांचे थोडे जरी विचार आपण घेतले तर ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि तसंच राजभाषा दिवस झाला, आपण मराठी आहोत, फक्त मराठी बोललं म्हणजेच मराठी होत नाही. आता इथे जर एखादा मराठी माणूस किंवा मराठी व्यक्ती पुढे जाते तर तुम्ही त्याचे पाय खेचताय, मग त्याला मराठी म्हणता येईल का? तर हे थोडंसं कुठेतरी चेंज झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ती कॉमेंटला धरून मला तर काहीच बोलायचं नाही आहे, कारण तो माणूस विचित्र आहे, त्याचे विचार विचित्र आहे, प्लस त्याला मला कुठेतरी डिमोटिवेट करायचं आहे. पण अशा ज्या काही खराब कॉमेंट्स असतात त्यांनी मी अजिबात डिमोटिवेट होत नाही, की मला माहिती आहे की मला काय करायचं आहे किंवा मी लोकांपर्यंत काय देते. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर कुठलेच जोक माझे फालतू नसतात, पांचट नसतात, डबल मिनिंग नसतात. त्याच्यामुळे मग मला माहिती आहे मी बरोबर करते, मग लोकांना काय वाटते ते लोक मला दाखवतातच. लोकांचं प्रेम तर खूप मिळते, पण 100 मध्ये एखादा असा किडा असतोच की तो थोडासा विचित्र असतो, किंवा त्याला आपल्याला डिमोटिवेट करायचं असतं आणि त्याला आपण काहीच नाही करू शकत. फक्त मला हेच सांगायचं होतं की त्या दिवशी डोळ्यात पाणी आल्यानंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी खूप विचारलं की नेमकं ताई काय झालं, तुला ताई काय झालंय असं. आणि तेव्हा सुद्धा खरंच भारी वाटलं. आत्ताच्या जगात नाहीये वेळ, नाहीये कोणाला वेळ. जरी असल्या तर कोणाची इच्छा नसते की आपण स्वतःहून विचारावं. आणि खूप सारी सांगते, खूप लांब लांबच्या लोकांचे मेसेज आले, पण खूप काही जवळच्या लोकांचे मेसेज सुद्धा नाही आले. आता मी हे सांग, खरं तर कोणाला लगेच मला टार्गेट नाही करायचे की हां मी नाही मेसेज केला म्हणून ही म्हणत असेल, असे लगेच होऊ देऊ नका. असतं कोणी बिझी असतं कोणी काय, पण मला हे सांगायचं की मी या 3 महिन्यामध्ये एवढे फॉलोअर्स नाही कमावले. 80,000 फॉलोअर्स कमावणं 3 महिन्यामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. पण त्यापेक्षा सुद्धा खूप मोठी गोष्ट जर म्हणायला गेलं तर तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आपुलकी आहे माझ्यासाठी. कारण तुम्ही खूप प्रेम देताय आणि त्या एका इन्सिडेंटवरून मला कळलं की खरंच आपण काहीतरी चांगलं करतोय म्हणून लोक एवढं प्रेम देत आहे. उगस कोणी कोणाला एवढं प्रेम देत नाही. खरंच थँक्यू सो मच. जेव्हा म्हणजे यापुढे पण असंच तुम्ही तुमची साथ राहू द्या. मी तुमच्यासोबत नक्कीच नेहमी चांगलं कॉन्टेंट घेऊन येईल, पण मराठी असल्यासारखं थोडंसं वागा. कारण ती जी व्यक्ती होती ना कॉमेंट करणारी, ती मराठीच होती आणि स्वतःमध्ये एवढी हिंमत नव्हती की स्वतःच्या ओरिजिनल अकाउंटवरून कॉमेंट करायची. कारण त्याला माहिती आहे की मग लोकांनी त्याचं काय केलं असतं, त्याच्यामुळे मग फेक अकाउंट ओपन करायचं आणि असे कुठाने करायचं. आणि ते लाईव्ह झाल्यानंतर सुद्धा मला आईने नंतर फोन केला आणि आई बोलली की नेमकं काय झालं होतं भक्ती, तू लाईव्हला आली होती आणि काहीतरी विषय चालू होता, कारण तिला याबद्दल काय आयडिया नव्हती, काय सांगणार ना मी. मग त्यानंतर मी तिला सगळं स्टोरी सांगितली की असं असं झालं होतं, एवढी घाणेरडी कॉमेंट आली होती. ती मला एकच बोलली, एक व्यक्ती खराब असेल पण जगामध्ये खूप सारी चांगली लोक सुद्धा आहेत, त्याच्यामुळे ना तू त्या लोकांकडे इग्नोर कर. आणि तेच करते मी. पण म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावी, तुम्ही जर एवढं प्रेम देताय तर मला पण का तुमच्याबद्दल काय वाटतं हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. पण जी काही अशी घाणेरडी लोक आहेत त्यांना आपण इग्नोर करूयात, पण फक्त मराठी मराठीचा झेंडा मिळून चालत नाही, थोडंसं मराठी असल्यासारखं सुद्धा वागा असं मला वाटतं. सो चला व्लॉग इथेच एंड करू. आणि आजचा छोटासा व्लॉग असेल, जास्त मी काही तुम्हाला दाखवू नाही शकले, पण हे जे सांगायचं होतं ते खूप महत्त्वाचं होतं असं मला वाटलं. चलो खुश राहा, काळजी घ्या, बाय. आणि व्लॉग कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा.